शरद पवार जन्म बारामती, राजकीय कारकिर्दीची मुहूर्तमेढ रोवली बारामतीत। अजित पवार राजकीय वाटचालीची सुरुवात बारामतीतून। सुप्रिया सुळे राजकारणातलं पहिलं पाऊल टाकलं बारामतीतून। हे तिघेही नंतर इतर शहरांमध्ये राहू लागले, पण 7 ते 8 दिवसांनी तिघांचाही बारामतीचा दौरा ठरलेला असतो आणि हाच शिरस्ता गेल्या अनेक वर्षांपासूनचा बारामतीकरांनी पाहिलाय, अवघ्या राज्यानं पाहिलाय। पण आता मात्र पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले। अजित पवार यांनी बंड केलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी एक भूकंप झाला। बारामतीकरांच्या आणि महाराष्ट्राच्या मनामध्ये एक मोठा प्रश्न उभा राहिलाय। हा प्रश्न नेमका कोणता आहे आणि नेमकं काय घडतंय सध्या बारामतीमध्ये, पाहूयात माझाचा स्पेशल रिपोर्ट। वीकेंड म्हटलं की अजित दादांचा प्लॅन ठरलेला, बारामतीत जायचं, जनता दरबार मधून बारामतीकरांचे प्रश्न समजून घ्यायचे, त्यावर तोडगा काढायचा। सुप्रिया सुळेंचंही तसंच, लोकसभा मतदारसंघातील गावांचे दौरे करायचे। शरद पवारही 15 आठवड्यातून एकदा तरी गोविंद बागेत असायचे, लोकांच्या भेटीगाठी घ्यायचे। पण सध्या यातलं काहीच होत नाहीये, अर्थात त्याचं कारण आहे पक्षातली फूट। अजित आनंदराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की बारामतीच नाही तर पुण्यात येणं शक्य तेवढं टाळण्याचा अजित पवारांचा प्रयत्न दिसतोय। मंत्री बनल्यानंतर अजित पवार फक्त प्रोटोकॉल पाळण्यासाठीच पुण्यात आलेत। एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावेळी, 2 वेळा अमित शहांच्या दौऱ्यावेळी, तर 1 जेजुरीतील शासन आपल्या दारी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी। खरं तर जेजुरीपासून बारामती अगदीच जवळ आहे, मात्र तरीही अजित पवारांनी बारामतीत येणं टाळलंय। एरवी पहाटेपासून बारामतीतील लहान मोठ्या विकास कामांची पाहणी करणाऱ्या अजितदादांकडून याआधी असं कधीच घडलेलं नव्हतं। खरं तर बारामतीचा कारभार शरद पवारांनी पुतणा अजित पवारांच्या खांद्यावर सोपवला। सुप्रिया सुळे जरी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असल्या, तरी अजित पवारच बारामतीचा कारभार एक हाती पाहत आले, त्यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना बारामतीत लक्ष घालण्याची गरज कधी वाटली नाही। पवारांची 4थी पिढी राजकारणात आली तेव्हा रोहित पवारांनीही कर्जत जामखेड हा वेगळा मतदारसंघ निवडला, त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांचा कल अजित पवारांकडे असणं साहजिकच आहे। नाही, बारामतीमध्ये दादा जवळपास 1 महिना आलेले नाहीत, हे वस्तुस्थिती खरी आहे। परंतु आदरणीय अजितदादा यांनी बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामांना निधी उपलब्ध करून दिलेला आहे। त्या माध्यमातून जलजीवन मिशनची कामं असतील, पाणीपुरवठ्याची, रस्त्याची कामं असतील किंवा ग्रामपंचायत स्तरावरचा निधी असेल, त्याची कामं अत्यंत व्यवस्थितपणे त्या ठिकाणी तिथं चालू आहेत। जरी दादा आले नसले तरी त्यांचं बारामतीच्या विकास कामावरती प्राधान्याने लक्ष आहे। अनेक प्रकल्प जे उपमुख्यमंत्री होण्याच्या पूर्वी रखडलेले होते निधी अभावी, निधीचे जे काही प्रश्न निर्माण झाले होते ते माननीय अजितदादांच्याकडे अर्थ खातं असल्यामुळे आज ते सगळे प्रश्न सुटलेले आहेत आणि वेगात कामं आज सुरू झालेली आहेत। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन्हीकडून एकमेकांवर टीका झाली आणि त्यानंतर भेटी घेऊन मन वळवण्याचा प्रयत्नही झाला। या सगळ्यामुळे कार्यकर्ते मात्र चांगलेच गोंधळात पडले। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खरंच फूट पडली आहे का? राष्ट्रवादीचे नेते निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात खरंच लढतील का, की ही फक्त तात्पुरती तडजोड आहे? सगळ्यांच्या मनात हे प्रश्न आहेत। अजित पवार गटाला हा संभ्रम हवा आहे, मात्र शरद पवारांनी राज्यभर दौरे करून हा संभ्रम दूर करायचं ठरवलंय। येवल्यातून त्यांनी याची सुरुवात देखील केली आहे, मात्र स्वतःच्या बारामतीमध्ये मात्र ते येण्याचं टाळतायत। कारण पक्षात जरी फूट पडलेली असली तरी कुटुंबातील संबंध बिघडू नयेत, त्यासाठीचा त्यांचा हा प्रयत्न आहे। सामोपचाराचं हेच राजकारण संसदेतही दिसलं। दिल्ली सेवा विधेयकावरून संसदेत जेव्हा मतदानाची वेळ आली तेव्हा पक्षाने कोणताही व्हीप बजावला नाही, यातून संसदेच्या पटलावर राष्ट्रवादीची एकी दिसली। त्यामुळेच अनेकदा राष्ट्रवादीच्या फुटीवर संशयही व्यक्त केला जातो। बाकी काहीही असो, पक्ष फुटून बाहेर कितीही राजकारण झालं तरी बारामतीत मात्र दोन्ही गटाने संघर्ष टाळला। कदाचित म्हणूनच बारामतीत येणं टाळलं जात असावं।
शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये कमालीचा विकार निर्माण झाला. दिवसेंदिवस ही कटुता वाढत गेली. राष्ट्रवादीने ही गोष्ट अजून तरी टाळली आहे. मात्र एकदा का शरद पवारांचे दौरे सुरू झाले की हे चित्र बदलणार आहे. दोन्ही गटांच्या राजकीय वाटा पूर्णपणे वेगळ्या होणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये बारामतीत काय चित्र असेल? निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना होईल की इथेही सामोपचाराने मार्ग काढला जाईल? शरद पवारांच्या पुढच्या राजकीय चालीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. बारामतीहून जयदीप भगत, समंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.